नाही कुणाच्या बापाच, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण, उठ मराठा। नमस्कार, जय भवानी, जय शिवराय। आज कराड शहरातर्फे माननीय मनोज जारांगे पाटील साहेब यांच्या कार्यास पाठिंबा देण्यासाठी आज इथं आम्ही महावितरणतर्फे, महावितरण मराठा संघटनातर्फे आज आम्ही 19व्या दिवशी आज उपोषणाला बसलेलो आहे। तरी मनोज जारांगे पाटील साहेबांची जी मागणी आहे की मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, त्यासाठी आज आम्ही इथं बसलेलो आहे। जरी आज आम्ही जरी शासकीय कर्मचारी असलो, आम्हाला कोणताही लाभ मिळणार नसला, तरी गोरगरीब मराठा समाजाला तो लाभ मिळावा आणि तो मिळालाच पाहिजे यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे। आणि एक शासकीय अधिकारी सुद्धा यात सामील आहे, त्यासाठी आज आम्ही सर्वजण जे ऑफिसमध्ये आहेत त्यांना सुट्टी आहे, आणि इतर कर्मचारी आहेत ते आज आम्ही रजा टाकून या उपोषणाला आज पाठिंबा देत आहे। तरी आमचा या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। गेले अनेक दिवस झालं आदरणीय जारांगे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या लढ्याला पाठिंबा म्हणून अख्ख्या पूर्ण राज्यातून जी उपोषण आंदोलनं केली जात आहे, त्या साखळी उपोषणाचा एक दिवस एक भाग म्हणून महावितरणमध्ये असणारे कर्मचारी, अधिकारी व ऑफिस कर्मचारी या सर्वांनी या उपोषणाला एक दिवस द्यायचं ठरवलं आहे। आणि आम्ही आज कराडमध्ये सर्वजण बसलो आहोत। माझी सरकारला एकच विनंती आहे, आम्ही शासकीय कर्मचारी आहोत, आम्ही सुस्थितीत आहोत, परंतु मराठा समाजातील अनेक तळागाळातील तरुण, गरीब शेतकरी, गरीब समाज या आरक्षणापासून वंचित असल्यामुळं अनेक लाभापासून वंचित आहे, गरिबी ढकलला जात आहे। तर जशी जारांगे साहेबांची मागणी आहे, जशी मराठ्यांची मागणी आहे की ज्यांची कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळत आहेत, ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्या सर्वांना सरसकट कुणबी अशी नोंद द्यावी। माझी सरकारला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की त्याचा पुन्हा एकदा विचार करावा आणि जारांगे पाटील साहेब यांना आमरण उपोषणात पुन्हा बसण्याची वेळ येऊ नये, मराठ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये। आज या ठिकाणी आम्ही निस्वार्थपणे मराठ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, मराठ्यांच्या तरुणांना वाव मिळावा, त्यांना नोकऱ्या मिळाव्यात, आरक्षण मिळावं, यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व महावितरणमधील सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग सामील झालो आहोत, पाठिंबा देत आहोत। तरी सरकारनं या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मी नम्र विनंती करतो। धन्यवाद, जय शिवराय।